नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट एग्जाम गुरु या आपल्या आवडत्या चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2021 या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अत्यंत आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहे. नवीन जी आर पदभरतीबद्दल आहे आणि 28 फेब्रुवारी परीक्षा जे पास होणार आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण जे 28 फेब्रुवारीला पास होणार आहेत त्यांना मार्चमध्ये लगेच पदभार म्हणजेच जॉईनिंग मिळणार आहे. मित्रांनो, त्या संदर्भात एक न्यूज आली आपल्याकडे, तर बातमी पूर्ण बघा, कुठे स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ आणि महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवले जातील. तसेच चॅनलला लाईक करायलासुद्धा विसरू नका. व्हिडिओ लाईक करायला कसलेच पैसे लागत नाही मित्रांनो. तर चला बघूया काय आहे नेमकी अपडेट. तर मित्रांनो बघा, अपडेट असा आलं आहे, आरोग्य क्षेत्रातील 5000 पदांसाठी 28 फेब्रुवारी रोजी परीक्षा. बघा, 2019 जेवढे फॉर्म भरले होते त्यांची परीक्षा होणार आहेत, ते 5000 आहेत असं म्हणलेलं आहे इथं. पण ॲक्च्युली ते आपण फॉर्म भरले तुम्हाला त्यामुळे माहिती आहे त्यांना 3500 पदं होती ती. पुढं आपण कालचे व्हिडिओ ज्यांनी बघितले आणि त्यांनी बघा, कारण त्याच्यामध्ये परत 5617 पदं निघालेली ती भरती बरोबर आहे. तर बघा, ही पद आहेत पहिल्या टप्प्यातील भरती मार्चमध्ये, म्हणजे आता जे 28 तारखेला परीक्षा होणार आहे त्यामुळे जे लोक पास होतील मेरिटमध्ये येतील तर त्यांचं जॉईनिंग लगेच पहिल्या आठवड्यात होणार आहे मार्चच्या, कारण लसीकरणासाठी माणसं लागणार आहेत मित्रांनो कोविडच्या. तर बघा, बातमी अशी आहे, औरंगाबाद विभागातील आणि गावातील आरोग्याशी निगडीत ग्रामविकास विभागातील कर्मचाऱ्यांच्या भरतीची परीक्षा 28 फेब्रुवारीला घेतली जाणार आहे. राज्यात आरोग्य विभागाची 17000 पदे रिक्त असून त्यातील 50% पदे म्हणजे 8500 पदांच्या भरतीस मुभा देण्यात आल्यानंतर पदभरतीच्या परीक्षा याच महिन्यात पूर्ण होतील आणि मार्च महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात पदस्थापनेचे आदेश दिले जातील, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबाद येथे सांगितले. जिल्हा वार्षिक आढाव्याच्या बैठकीसाठी औरंगाबाद येथे आले होते. आरोग्य विभागातील ही परीक्षा OMR पद्धतीने घेतली जाणार आहे, म्हणजे त्याला ॲन्सर सीट असणार आहे. त्याच्या प्रश्नपत्रिका काढायचे काम माहिती तंत्रज्ञान विभागाने नेमलेल्या कंपनीकडून केले जात आहे. त्याची कंपनी आहे ते जिंजर नावाची कंपनी आहे. त्या कंपनीकडे हे प्रश्नपत्रिका आणि क्वेश्चन पेपर काढायचं काम मिळालेलं आहे आणि त्यांनी ते केलेलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला ते साठवून ठेवलेले आहेत सगळे क्वेश्चन पेपर वगैरे, फक्त आता ते तुमच्या केंद्रापर्यंत आणून द्यायचं काम त्यांच्याकडे आहे. तर बघा, आरोग्य सेवक आणि सेविका या पदांचाही यात समावेश आहे. साधारणतः 5000 पदांसाठी भरती पहिल्या टप्प्यात केली जाणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. पोलीस ग्रामविकास मंत्रालय तसेच आरोग्य विभागातील पद भरतीसाठी होणार आहे. तर मित्रांनो बघा, ॲक्च्युली 3500 पदं भरली होती, म्हणजे त्यासाठी भरती निघाली होती 2019, पण ह्या पेपरामध्येच 5000 पदांबद्दल लिहिलेलं आहे. तर कदाचित पदं वाढवली असतील, जर वाढवली असतील तर बरंच आहे बघा. पण का वाढलेत बघा, लस नोंदणीबाबतच्या तक्रारी चुकीच्या. बघा, कोविड ॲपमध्ये लसचा दुसरा डोस देताना अनागोदील असल्याच्या तक्रारी आल्या होत्या, मात्र खात्री केल्यानंतर तसे त्यात तथ्य नाही, कारण पहिला डोस आणि दुसरा डोस नोंदवताना काही नोंदणी ऑफलाईन करण्यात आली होती, ती आता पुन्हा ऑनलाईन केली जाईल. त्या तक्रारीमध्ये फारसे तथ्य नाही. त्याचबरोबर लस देण्याचा दुसरा टप्पा आजपासून सुरू करण्यात आला असून केंद्र सरकारकडून 30 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आलेलं आहे किंवा तसा संकल्प झाला. तर मित्रांनो बघा, ह्यासाठी लसीकरणासाठी तो माणसं पाहिजेत लगेच आरोग्य विभागाची, त्यामुळे त्यांना लवकर जॉईनिंगमध्ये मार्चमध्ये जॉईनिंग मिळणार आहे.